चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण चमचमीत गवारीची भाजी केलेली आहे. ही भाजी आपण फक्त तेलावर केलेली आहे. तर तेलावर केलेली गवारीची भाजी खूप सुंदर आणि स्वादिष्ट लागते. भाजी करताना आपण एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाहीये. भाजीला चव ही अप्रतिम आलेली आहे आणि त्याबरोबर गरमागरम पोळी अप्रतिम लागते. अगदी कमीत कमी सामग्रीत ही रेसिपी होते. चला मग तर आपण भाजी बनवायला घेऊयात. तर त्याकरता मी एक कांदा कापून घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि ह्या ठिकाणी गवार ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. गवार कोवळी घ्यायची आहे कारण कोवळी गवारच ह्या भाजीला लागणार आहे. कारण आपण ती फक्त तेलावर करणार आहोत त्यामुळे गवार घेताना कोवळी गवारच घ्यायची आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी मस्त तडतडली की मग आपण हिंग घालणार आहोत. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घालूयात आणि कांदा घालायचा आहे. कांदा खूप लाल करायची गरज नाही आहे. कांद्याचा कसवटपणा जाईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट कांदा परतणार आहोत आणि त्यानंतर आपण गवार घातलेली आहे. आता गवार घातल्यानंतर मध्यम आचेवर आपण गॅस ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटासाठी आपण गवार तेलावरच परतून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण गवार 3 ते 4 मिनिट जर परतून घेतले तर गवारीचा स्वाद हा खूप छान लागतो. डायरेक्ट झाकून नाही ठेवायचं, पहिलं परतून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ घालूयात, मिसळून घेऊयात. आता आपण गवार झाकून ठेवायचे आहे मंद आचेवर आणि 2 ते 3 मिनिटांनी ताट काढायचं आहे. गवार व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे. गवार वर खाली करून घ्यायचे आहे त्यामुळे गवार ही खाली लागत नाही. आणि पुन्हा झाकून ठेवायचे आहे. 2 ते 3 मिनिटांनी ताट काढायचं आहे. गवार व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे. पुन्हा ताट झाकून ठेवायचं आहे. आता जवळपास 15 मिनिट झालेले आहेत आणि आपली गवार अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. बिलकुल त्याच्यामध्ये पाण्याचा थेंब घातलेला नाही आहे आणि बिलकुल गवार करपलेली पण नाही आहे कारण आपण ती सतत वरखाली करून घेतलेली आहे. आता आपण मसाले घालूयात. तर अर्धा चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे. आणि ह्या ठिकाणी कांदा लसूण मसाला तुम्ही आवश्यक वापरा. कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे ह्या गवारीची चव ही अगदी अप्रतिम येते. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि मिसळून घेऊयात. 1 ते 2 मिनिटासाठी गवार परतून घ्यायची आहे. आता आपण त्यामध्ये दाण्याचा कूट घालूयात. तर शेंगदाणे थोडे जाडसर फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. जाडसर दाण्याचा कूट हा छान लागतो या भाजीमध्ये. मिसळून घेऊयात आणि 2 मिनिटासाठी गवार झाकून ठेवूयात. म्हणजे सर्व मसाले हे गवारीमध्ये मिक्स होतील. 2 मिनिट झालेले आहेत. ताट काढूयात आणि तुम्ही पाहू शकता आपली गवार अप्रतिम झालेली आहे. वरतून मस्त फ्रेश कोथिंबीर पेरूयात आणि मिसळून घेऊयात. गवारीमध्ये आपण खूप सारे मसालेही वापरलेले नाही आहेत. मोजके मसाले वापरलेले आहेत तरीसुद्धा ही गवार खूप सुंदर झालेली आहे. गवारीला कलर अगदी अप्रतिम आलेला आहे आणि खायला पण ही गवार खूप सुंदर लागते. तर तुम्ही ही गवार करा, खा आणि मला सांगा कशी वाटली ते. आणि अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद.